विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. अदानींची जेएनपी विरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली, कंपनीला ठोठावला 5 लाखांचा दंड. पत्रकार मोहम्मद जुबेर यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप. ॲपल लॉन्च करणार नवीन एअरपॉड्स, चार्जिंग केसमध्ये स्पीकर सुद्धा मिळणार. गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन ब्लूचे बुकिंग 5 जुलैपर्यंत वाढलं. भाजपच्या आमदारांना मुंबईत थांबण्याच्या सूचना. संजय राऊत आज ईडी समोर हजर राहणार का? उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यात विविध समर्थन रॅलींचं आयोजन. आम्ही सध्या तरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत, भाजपच्या बैठकीनंतर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. आजपासून GST परिषदेची बैठक, चंदीगडमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये काही वस्तूंच्या करातील दर बदलले जाण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी आज संयुक्त अरब अमिराती दौऱ्यावर. भारत आणि आयर्लंड यांच्या दुसरा T20 सामना. पुढील 24 तासात पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय यांसह अनेक राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही स्थिर. नाशिक मनपा निवडणूक मतदार यादीवर 28 हरकती दाखल, 74 नागरिकांकडून मतदार यादीची खरेदी. कुर्ला नेहरू नगर इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू, अग्निशमन दलाची माहिती. DID सुपर मॉम्सच्या मंचावर थिरकली 76 वर्षांची आजी, डान्स पाहून परीक्षक झाले थक्क. मी कधीच काही विसरलो नाही, आदेश बांदेकर आणि शरद पोंक्षे यांची सोशल मीडियावर शाब्दिक चकमक. गणेश उत्सवात POPच्या मूर्ती वापरण्यावर घातलेल्या बंदीचा निर्णय योग्यच, उच्च न्यायालयाकडून स्पष्ट. लैंगिक अत्याचार प्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक, 3 जुलैपर्यंत होणार कसून चौकशी. श्रीलंकेचा पाय आणखीन खोलात, पेट्रोल डिझेलचाही साठा संपला. करड्या यादीतून बाहेर पडण्याची पाकिस्तानची धडपड. मलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा, सिंधू प्रणॉयवर भारताची मदार. भारतात स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीचं मोदींचं आवाहन. कोणी म्हटलं मोठा भाई तर कुणी वडापाव, वाढलेल्या वजनामुळे अलू अर्जुन ट्रोल.